विविध मागण्यांना घेऊन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. 7व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीचीही कार्यवाही तातडीने करावी. अतिरिक्त शिक्षकांचे पूर्वीप्रमाणे जिल्हाअंतर्गत त्वरित समायोजन करावे. अंशदायी पेन्शन योजना व जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करण्यात यावी. राज्यातील शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी लागू करण्याबाबतच्या जाचक अटी शासन निर्णय रद्द करावा. सर्व अर्धवेळ ग्रंथपालांना पूर्ण वेळ ग्रंथपाल म्हणून मान्यता द्यावी. यासह माध्यमिक शिक्षकांच्या 23 मागण्यांच्या पूर्ततेसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनात शेकडोच्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले होते. संपूर्ण भारत सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग 1/1/2016 पासून लागू केलेला आहे. महाराष्ट्र सरकारने अजूनही आमच्या कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग दिलेला नाहीत. 7वा वेतन आयोग तात्काळ द्यावा या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षणाधिकारी कार्यालयासह महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळ तथा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीनं हे आंदोलन होत आहे. ही एक प्रमुख मागणी आहे. त्यासोबतच इतर मागण्यासुद्धा आहेत. ते जो भ्रष्टाचार बुडवलेला आहेत, शिक्षकांच्या न्याय मागण्यासाठी आम्हाला रस्त्यावरती उतरावं लागतं आहे. शिक्षणाशी संबंधित जी कार्यालयं आहेत, शिक्षणाधिकारी कार्यालय म्हणा, सिनियर ऑडिट म्हणा किंवा पेनिट म्हणा, आम्हाला वेतन देणारं कार्यालय, या वेतन संपूर्ण कार्यालयामध्ये भ्रष्टाचार फार मोठ्या प्रमाणात झाला होताना आपल्याला दिसतो आहे. तर हा भ्रष्टाचारसुद्धा बंद करावा, हीसुद्धा या आजच्या आंदोलनाची प्रमुख मागणी आहे.